सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करा. गुलुगुलु गुलुगुलु म्हणजे काय? कपल जेव्हा एकत्र बसून कोपऱ्यात काही बोलत असतात किंवा काही करत असतात, कुठे कोपरा मिळाला की काहीतरी करणं म्हणजे गुलुगुलु. दोन कपल्स कुठेतरी कोपऱ्यात जाऊन प्रायव्हसी मध्ये जे बोलतात त्यांना गुलुगुलु बोलतात. प्रेमाच्या गोष्टी करणं, गुजगोष्टी, गप्पा, रिक्षा मध्ये वगैरे पावसात एन्जॉय करणे, बॅक सीट ऑफ द कार मध्ये लवकर यायचं, रिक्षा मध्ये बोलले, टॅक्सी मध्ये बोलले. तू केलंस का कधी गुलुगुलु? नाही, अजूनपर्यंत तरी नाही. कधीच नाही. मी केलंय नक्कीच. हो हो ओके. हो होय होय. गुलुगुलुच्या जागा कोणत्या आहेत? तर मुंबईत बघायला गेलं तर फाईव्ह गार्डला तुम्ही जर संध्याकाळी गेलात तर तुम्हाला नक्कीच खूप जण गुलुगुलु करताना दिसतील. एखादा कोपरा जिकडे कोणी नसेल, रिक्षा असेल, बीच असेल, गार्डन असेल, सर्व मरीन ड्राईव्ह परफेक्ट प्लेस. गार्डन जर थिएटरमध्ये जास्त करून सगळ्यात फेमस तरी मुंबईत आहे ती मरीन ड्राईव्ह आहे. काय कॉलेजमध्ये नाक्यावर, कॅन्टीनमध्ये, कट्ट्यावर बसून, हॉटेल्समध्ये, चौपाटी किंवा कॉलेज पार्किंगमध्ये वगैरे जिथे कोण नसतं, जास्त हे नसतं. मला रात्र आवडते, रात्र ताऱ्यांचा खाली टेरेसवर असं रोमॅन्टिक गुलुगुलुची. हो बँड स्टँड. या गुलुगुलुच्या जागा नॉर्मली तुमचे मित्र निवडतात की त्यांचे पार्टनर निवडतात? बेसिकली ते दोघांवरती पण डिपेंड असतात. दोघं जिथे कम्फर्टेबल असेल त्या लोकांना तिथेच ते जातात. आधी मी कन्व्हिन्स करतो, मग नंतर ती सांगते हा ठीक आहे आपण इकडे जाऊया. जर नसेल तिला आवडत तर मी डायरेक्टली सांगते की नाही म्हणून. दोघांसाठी जे कम्फर्टेबल असेल ते दोघं मिळून ठरवतात. परिस्थिती निवडते. परिस्थिती निवडते. तो किंवा ती सहज येतात त्या जागेवर की असं पटवावं लागतं त्यांना? जागा चांगली असेल तर मग पटवायची गरज नाही ना, मग ते लगेचच येतात. हो म्हणवावं लागतं नक्कीच. कधी कधी मस्का जास्त लावावा लागतो. आधी स्टार्टिंगला थोडा वेळ हे असतं, चिडणं वगैरे असतं, पण नंतर मग बरोबर येते. ॲक्च्युलीमध्ये मस्का लावायला लागतो, कारण की मस्का नाही लावला तर मुलगी येत नाही समोर. हो नक्कीच मस्का मारावा लागतो. गुलुगुलुच्या जागेवरून तुमच्या मित्राला किंवा तुम्हाला कधी असं हटकलं? अजून तरी सांगितलं तरी नाही आहे कोणी. हो बऱ्याचदा. एक बाबा असतात जे आपण असं कुठे म्हणजे काही आपलं सुरू झालं गुलुगुलु ते असे अचानक प्रकट होतात कुठून तरी, आणि त्यांचं असं म्हणणं असं की तुम्ही इकडे करू नाही शकता. कुठे पण दिसलो दोळकीचे माणसं दिसतात तर ती लपणार नाही तर मी लपणार. हकललं तरी पुन्हा त्या जागेवर का जातात मग? कोणाला जागा आवडलेली असते ती तिथे चांगल्या गप्पा होत असतील म्हणून मग परत जातात. ती जागा महत्वाची असते की गुलुगुलु करणं महत्वाचं असतं. कधी कधी ती जागा एवढी स्पेशल असते की म्हणजे त्याच जागेवरती एखाद्याचं प्रेम प्रकरण सुरू झालेलं असतं, त्यामुळे कधी कधी ती एकदम स्पेशल असते. तोपर्यंत असतो जोपर्यंत ते बाबा येत नाही आहेत, ते बाबा आले की लगेच मग यूटर्न. तसंच तुमच्या किंवा तुमच्या मित्राच्या आवडत्या अशा गुलुगुलुच्या जागा कोणत्या आहेत? नॉर्मली मित्रांच्या तर सिनेमा हॉल, फायनल इयरचे मुलं असतील तर क्लासरूम्स पण खूप खाली आहेत. नाका किंवा कट्टा. खूप जणांचं ऐकलं की मुंबईमध्ये ट्रॅफिक एवढं असतं की त्यांना टॅक्सीमध्ये खूप वेळ मिळून जातो, त्यामुळे त्यांचं होऊन जातं त्याच्यामध्ये. सिनेमा हॉलमध्ये कॉर्नर सीट काढायची. तुमच्या मित्राचा किंवा तुमचा गुलुगुलुच्या जागेचा असा एखादा फजिती झालेला किस्सा आहे? माझा एक मित्र होता, तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गेलेला वसई साईडला. मग ते काय गुलुगुलु वगैरे करत नव्हते, जस्ट असे बसून गप्पा मारत होते. तेवढंच एक पोलीसवाला आला आणि त्यांना हटकायला लागला की तुम्ही इकडे काय करताय वगैरे, ही जागा सेफ नाही वगैरे, किंवा तुम्ही असं करू शकत नाही. आणि तो त्यांच्याकडनं पैसे काढण्याचा प्रयत्न करत होता, पण नंतर जेव्हा माझ्या मित्राची काहीच चूक नव्हती, जेव्हा तो त्याला पोलीसवाल्याला उलटून जाब विचारला तेव्हा त्याला कळलं की तो पोलीसवालाच स्वतः प्यायला लागला. आईनी बघणं किंवा रिलेटिव्हनी फोटो काढून आईला व्हॉट्सअप करून पाठवणं. थँक्यू सो मच.